आपण बघतो इतक्या मोठ्या प्रमाणात आपण आता सौर फिडरचं काम हातामध्ये घेतलंय आमच्या शेतकऱ्याला आम्ही रात्री वीज देतो 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 अर्धे दिवस। अर्धे दिवस दिवस सकाळी कधी कधी तास देतो, तास शेतकऱ्यावर मोठा परिणाम त्याचा होतो आणि दुसरीकडे सात रुपयाची वीज आपण एक रुपयांनी दीड रुपयानी शेतकऱ्याला देतो तर त्याच्यावर क्रॉस सबसिडी आपल्याला घ्यावी लागते जी आपण उद्योगावर टाकतो त्यामुळे उद्योगाची वीज महाग होते उद्योग देखील ओरडतात आमच्या विजेचे दर कमी करा इतर राज्यांमध्ये विजेचे दर कमी आहेत आम्ही मध्ये मागे चाललो आणि म्हणून आता आपण सौर फिडरची योजना सुरू केली आहे आपण याचा प्रयोग दोन हजार सतरा अठरा साली बावनकुळेजी ऊर्जा मंत्री असताना केला होता जे फिडर केले ते अतिशय उत्तम चाललेले आहेत आणि आता आपण या वर्षी तीस टक्के फिडर हे सौरवर टाकायचे म्हणजे काय तर आपल्याकडे कृषी पंप हे ज्या विजेच्या फिडरवर टाकतो ते फिडरच आपण सोलरवर टाकणार आहोत आणि अशा प्रकारे हे जर फिडर सोलरवर गेले तर आपल्याला दिवसा बारा तास वीज रोज त्या ठिकाणी मिळेल रात्रीच्या विजेची कोणालाही आवश्यकता पडणार नाही आणि कोणाला रात्री वीज हवी असेल आम्ही चोवीस तासही वीज देऊ कारण रात्री वीज देणं आम्हाला परवडतं कारण रात्रीच्या विजेचा कोळशाच्या विजेचा दरही आम्हाला दोन तीन रुपयेच पडतो त्यामुळे आवश्यकता असली तर चोवीस तास वीज ही शेतकऱ्याला बाराही महिने आपल्याला देता येईल आणि यासोबत सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ही वीज आपल्याला तीन रुपयांनी पडणार आहे त्यामुळे क्रॉस सबसिडी जो चार्ज आहे तो कमी होईल तो कमी झाल्याबरोबर उद्योगाच्या विजेचे दर आपल्याला कमी करता येईल आणि त्यामुळे आपले उद्योजक देखील इतर राज्याशी कॉम्पिटिशन करू शकतील अशा प्रकारचं हे काम हातामध्ये घेतलं आहे आणि हे घेत असताना ज्या ठिकाणी आम्हाला जमीन उपलब्ध होणार नाही अशा ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांची जमीन ही किरायाने घ्यायचं ठरवलंय आणि त्याकरता त्यांना आम्ही एकतरी पंच्याहत्तर हजार रुपये किराया द्यायचा आणि दरवर्षी त्यांना तीन टक्के त्याच्यावर वाढ द्यायची तीस वर्षाकरता त्यांची जमीन आम्ही भाड्याने घेणार आहोत त्यांची जमीन राहील आणि ऍशर्ड अशा प्रकारे त्यांना त्या ठिकाणी इन्कम मिळेल अशा प्रकारची योजना आपण काढली आहे शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद आता या योजनेला आपल्याला मिळतोय त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे सगळे फिडर सोरवर नेऊन आमच्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम हे आपण या ठिकाणी करणार आहोत खरं म्हणजे अनेक गोष्टी आपण या ठिकाणी करतो पण हे सगळं सांगत असताना जलयुक्त शिवार आता पुन्हा आपण नव्याने सुरू केलेलं आहे जलसंधारणाचं काम आपण सुरू केलेलं आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरची सगळी कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत इन्फ्रास्ट्रक्चर लेड डेव्हलपमेंटच्या माध्यमातून माननीय मोदीजींचं जे स्वप्न आहे फाय ट्रिलियन इकॉनॉमीचं त्यामध्ये वन ट्रिलियनची इकॉनॉमी ही महाराष्ट्राची असेल असा प्रयत्न आपण या ठिकाणी करतो